नमस्कार मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, पुरळ येणे हे कोणत्याही प्रकारचा आजार नसून आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त झाली किंवा आपल्याला जर पित्ताचा त्रास होत असेल, ऍसिडिटी होत असेल किंवा आपल्याला जर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तर अशा वेळी आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतात, पुरळ येत असतात, त्याला आपण मुरम सुद्धा म्हणत असतो. आणि मग अशा वेळी यावरती आपल्याला कायमचा उपाय करणं गरजेचं असतं. तर मी आज तुम्हाला आयुर्वेदिक उपाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून असा एक साधा आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहे. मित्रांनो, मी जे हे समोर घेतलेलं आहे तर हे आहे दूध. आपल्याला दूध घेताना एक लक्षात ठेवायचं आहे की हे दूध जे आहे तर ते कच्चं दूध घ्यायचं आहे. दूध तापून घ्यायचं नाहीये, तर आपल्याला जे दूध घ्यायचं आहे तर ते कच्चं दूध घ्यायचं आहे. आपल्याला या दुधामध्ये दोन घटक मिक्स करायचे आहेत. तर यातला पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे आपल्याला यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करायचा आहे. कोरफडीचं जेल बाजारामध्ये किंवा कोणत्याही मेडिकलमध्ये आपल्याला हे सहजपणे उपलब्ध होतो. किंवा आपल्याला जर त्याचा रिझल्ट अजून हवा असेल तर आपण जी कोरफड असते तर त्या कोरफडीचा आतला गर आपण यामध्ये मिक्स केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर आणि अतिशय परिणामकारक असा दिसून येत असतो. तर मी जे हे एलोवेरा जेल आहे तर मी हे यामध्ये अर्धा चमचा मिक्स करतोय. अशा पद्धतीने आपल्याला अर्धा चमचा एलोवेरा जेल हे चार चमचा दुधामध्ये मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये दुसरा जो पदार्थ मिक्स करणार आहे ते म्हणजे थोडस गुलाबजल. हे आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध होतं किंवा आपल्याला हे घरी सुद्धा तयार करता येतं. घरी करण्यासाठी आपण एक काम करायचंय, गुलाबाचं फूल आणायचं आहे, त्याच्या पाकळ्या काढून त्या उकळवून घ्यायच्या आहे आणि ते पाणी आपण थंड करून फ्रीजमध्ये ठेवून अशा बाटलीमध्ये भरून ठेवू शकतो. म्हणजे ते आपल्याला नैसर्गिकरित्या वापरता येऊ शकतं. तर हे सुद्धा आपल्याला अर्धा चमचा गुलाब जेल यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. अर्धा चमचा गुलाब जल आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे. हे मिक्स झाल्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्या चेहऱ्याला अशा पद्धतीने मॉलिश करून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला अशी मॉलिश करायची आहे. आणि मॉलिश केल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्या चेहऱ्यावरती 15 ते 20 मिनिट आपल्याला सुकू द्यायचं आहे. आणि सुकल्यानंतर आपण हे कोमट पाण्याने आपला चेहरा धुवून काढायचा आहे. दुपारी जर वेळ मिळाला किंवा आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या आधी अर्धा ते पाऊण तास याचा उपयोग करून कोमट पाण्याने हे जर मिश्रण धुवून काढलं तर आपल्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा काळा डाग असेल तर तो राहणार नाही. फक्त याचा वापर तुम्ही अजून एका पद्धतीने सुद्धा करू शकता. ती पद्धत म्हणजे हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि याचा बर्फ होऊन द्यायचा आहे. त्या बर्फाची वडी आपल्या चेहऱ्यावरती जर तुम्ही मॉलिशप्रमाणे फिरवली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला दिसून येतो. मित्रांनो, तुमच्या चेहऱ्यावरती कसल्याही प्रकारचा काळा डाग असेल किंवा पिंपल्समुळे पडणारे जे खड्डे असतील ते सुद्धा भरून निघण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन उपायासह, घरगुती माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.